अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार केरोसिन परवानाधारक महासंघाकडून आपल्या प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी 1 मे 2021 पासून राज्यातील 55,000 स्वस्त धान्य दुकानदारांनी धान्य वितरण वाटप न करण्याचा निर्णय घेतलेला आहे। हा निर्णय घेण्याचं मुख्य कारण असं की मागच्या कोविडच्या महामारीच्या काळात राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी दुप्पट धान्य वाटप केलं, त्यांचं बहुतेक जिल्ह्यामध्ये त्यांना कमिशनही मिळालं नाही, शासनाकडे वारंवार त्या परवाना धारकांना विमा संरक्षण मिळण्याबाबत मागणी करून सुद्धा शासनाकडून याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे। राज्यातील जवळपास 100 ते 125 परवाना धारक या कोरोनामुळेच वाटप करताना कोरोनाग्रस्त झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे। त्यांची दखलही कोणती शासनाने घेतलेली नाही, त्यांना विमा संरक्षण नसल्यामुळे कोणता विमा त्यांना देण्यात आलेला नाही। राजस्थान सरकारनं नुकतंच मागील काळात जे कोरोनाग्रस्त दुकानदार म्हणून मरण पावले त्यांना 50 लाख रुपयाचं अनुदान घोषित करून ते पैसे अदा केलेले आहे। महाराष्ट्र सरकारने या राजस्थान सरकारच्या धर्तीवर राज्यातील परवानाधारकांना विमा कवच देऊन तात्काळ 50 लाखाची त्यांना आर्थिक मदत करावी। वर्ल्ड फूड प्रोग्रामच्या अंतर्गत केंद्र सरकारच्या मार्फत जो प्रोग्राम राबवला जातो त्या अंतर्गत केंद्र सरकारने 270 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे स्वस्त धान्य दुकानदारांना मार्जिन मंजूर केलेला आहे। तो प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन आहे आणि राज्य सरकारकडून ज्या आमच्या प्रलंबित मागण्यांसाठी दुर्लक्ष करण्यात येते त्या दुर्लक्षावर लक्ष केंद्रित व्हावं म्हणून 1 मे पासून राज्यातील सर्व दुकानदार कोणत्याही प्रकारचे धान्याची उचल करणार नाही। तसंच या आता नवीन कोरोनाच्या सेकंड टप्प्यामध्ये जे आधार प्रमाणीकरण करून दुकानदारांचा थंब लावून माल वाटण्याचा शासनाने मागील काळात निर्णय घेतला होता तो परत बदलून कार्डधारकांचा थंब घेऊन धान्य वितरण सुरू आहे। समूह संसर्ग होण्याच्या दृष्टीने एकदम दुकानदाराच्या दृष्टीने जनतेच्या दृष्टीने घातक असा आहे, तरी ताबडतोब दुकानदारांचा थंब अधिप्रमाणित करून आधार अधिप्रमाणित करून दुकानदारांचा थंब घेऊन धान्य वाटप करण्याचे तात्काळ आदेश काढावे अशी आमची प्रमुख मागणी आहे। ही मागणी जर मंजूर झाली नाही तर 1 मे पासून निश्चितच 55,000 दुकाने बंद राहतील याची शासनाने दखल घ्यावी।